आज सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रावणगाव तुमच्या या पंचक्रोशीमध्ये आज सर्व बाल सवंगड्यांच्या समवेत आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे या आगळ्या वेगळ्या तरुण पिढीला मार्गदर्शनपर असणाऱ्या विषयावरती आज व्यक्त होण्यासाठी तुमच्या पंचक्रोशीमध्ये आले. खर तर एकीकडं सकारात्मक आणि एकीकडं नकारात्मक अशी दोन भूमिका घेणारी माणसं समाजामध्ये असतात. परंतु आपण कुठल्या भूमिकेत जावं आणि जेव्हा आपण लहान असताना आपल्या आयुष्याला एक आकार होकार मिळण्याची जेव्हा वेळ येते त्यावेळेस आपल्या आयुष्याला नेमकं कसं घडवलं पाहिजे खरं तर आज प्रेरणादायी व्याख्यान देण्यासाठी तुमच्या पंचक्रोशीमध्ये आले आहे. खरं तर शिक्षक पालक संघ आणि शाळा व्यवस्थापन समितीचे मी मनापासून सुरुवातीलाच आभार मानेन. कारण चांगलं जर द्यायची वेळ झाली समाजाला तर समाज ते नाकारतो कारण चांगलं लवकर स्वीकारलं जात नाही आणि वाईट म्हटलं तर समाजाला सांगायची वेळच लागत नाही. समाज हात पुढे करून वाईट घेण्यासाठी पुढे येतो. परंतु आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्या आयोजकांनी मला या ठिकाणी बोलवलंय सुरुवातीलाच त्यांचे हात जोडून आभार मानेल. प्रत्येकाचं नाव घेणं मला शक्य नाही परंतु त्यांचे आभार एवढ्यासाठी कारण असा प्रेरणादायी व्याख्यानाचा कार्यक्रम तुमच्या पंचक्रोशीमध्ये माझ्या लेकरांनो माझ्या बंधू भगिनींनो माझ्या ज्येष्ठ श्रेष्ठांनो तुमच्यासाठी मी देण्यासाठी या पंचक्रोशीत आले. असो उषा काल होता होता काळ रात्र झाली. उषा काल होता होता काळ रात्र झाली. अरे पुन्हा आयुष्याच्या त्या पेटवा मशाले पुन्हा आयुष्याच्या त्या पेटवा मशाले. कवित्व बरवे रसिकत्व रसिकत्व बरवे परतत्व स्पर्शू जैसा. म्हणजे वाचेला जिथं कवित्वाचा स्पर्श होतो कवित्वाला जिथं रसिकत्व लाभत तिथं परमात्म्याचा संचार होतो आणि ही सरस्वतीचं विद्यालय हे देवालय हे मंदिर ते आज आपल्याला प्रचिती देतात. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत भगवान पांडुरंग आई तुळजा भवानी ज्यांनी उभ्या उभ्या विश्वाला जगण्याचा खरा मूलभूत मंत्र दिला ते तथागत गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज तुमच्या आमच्या घरातली मुलगी शिकली ज्ञानिक झाले. खऱ्या अर्थाने भारताच्या भूमीतल्या स्त्रियांना मुलींना शिक्षणाचा हक्क अधिकार आहे. तुमच्या आमच्या घरातल्या लेकी बाई शिकल्या पाहिजे हे जमलं भारताच्या भूमीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा कळालं आणि ज्यांनी 1 जानेवारी 1848 ला भारतातली मुलींसाठी पहिली शाळा महाराष्ट्र राज्यातल्या पुणे जिल्ह्यातल्या बिळेवाडा इथं सुरू केली आणि तुमच्या आमच्या घरातल्या लेकी बाई शिकू लागल्या असे शिक्षण महर्षी महात्मा ज्योतिबा फुले आणि माझी सावित्रीमाई फुले. खर तर जेव्हा होळकरशाहीचा राजदंड हातात घेतला आणि राजदंड हातात घेत असताना जी ठणकावून म्हणाली की आम्हाला त्याच रूढी परंपरा मान्य आहेत की ज्या आम्हाला अंधारातून प्रकाशात घेऊन जातात अशा राष्ट्रप्रेरिका अहिल्याबाई होळकर आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज. देव हा दगडात नाही देव हा माणसामध्ये आहे माणसाची पूजा करा माणसाची सेवा करा असं ज्यांनी बेबीच्या देठापासून ओढून सांगितलं आणि वारकरी धारकरी टाळकरी माळकरी यांची मस्तक सुधारायला लागली असे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. त्यानंतर बांधवांनो नवसे सायाचे पुत्रे होती तरका करावा लागे पती असं ज्यांनी सांगितलं आणि अंधश्रद्धेचा पडदा फाडून टाकला आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मस्तकावरती जो परंपरेचा वारसा तुमच्या आमच्या मस्तकावरती ज्यांनी लागला असे संत महंत बांधवन. जेव्हा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मुघलांचं कांड माजलं होतं अनेक परकीय स्वकीय सरकारी सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर अशा थयाथया नाचत होत्या. स्त्रियांची अब्रूची अब्रू लुटली जात होती बायांच्या कोकवाचा धनी मारला जात होता गोरगरिबांना कैवारी नव्हता शेतकऱ्यांचं धान्य ओरबडलं जात होत शेतकऱ्यांना कुणी कैवारी राहिला नव्हता. त्याच वेळेस या महाराष्ट्राच्या फिलोरी साम्राज्याचं एक देखणं स्वप्न ज्या आईनं बघितलं त्या स्वराज्य संकल्पिका राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ. आई जिजाऊला डोमळे लागले आई जिजाऊ भवानी माते पुढे आहे दिवा लावती आहे गरोदर आहे आई जिजाऊ आणि आई जिजाऊला डोहळे लागले तशी आई जिजाऊ भवानी माते पुढे आहे. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले पाठीमागे उभा आहे आणि आई जिजाऊने विचारताय जिजाऊ
सांग तुला काय खावस वाटतंय, तुला डोळे लागले जिजा, सांग तुला काय खावस वाटतंय. त्यावेळेस आई जिजाऊच्या डोळ्यात पाणी आहे. आई जिजाऊ भवानी माते पुढे दिवा लावतीये. त्यावेळेस आई जिजाऊ म्हटली नाही की मला आंबट चिंबट खाऊ वाटतंय. आई जिजाऊ म्हटली नाही की मला भिंतीचे पापोडे खाऊ वाटतंय. आई जिजाऊ म्हटली नाही की मला दगड थोंडे माती खाऊ वाटते. आई जिजाऊच्या डोळ्यात पाणी आहे का, कशासाठी? त्यावेळेस आई जिजाऊ स्वराज्य संकल्पक शहाजी राजांना म्हणती आहे आणि भवानी मातेकडे साकडं मागते. काय साकडं? आई जिजाऊला डोहळे लागले. आई जिजाऊ भवानी मातेपुढे पदर पसरवतीये आणि म्हणतीये, आई जगदंबे, आई भवानी माते, एवढा कौल दे की या गर्भामध्ये क्रांतीचा एक तेज सूर्य जन्माला घाल. आई भवानी मातेपुढे आई जिजाऊन गाराणं घातलं आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी श्री शिवनेरी किल्ल्यावर रयतेचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि स्वराज्याची दौडदौड चालू झाली. वंदवन रयतेचा राजा जन्माला आला. आई जिजाऊन स्वप्न बघितलंय गोरगरिबांचं, शेतकऱ्यांचं. त्या शेतकऱ्यांचं स्वराज्य सत्यात उतरवण्यासाठी आई जिजाऊन स्वराज्य संकल्पितेचं देखणं स्वप्न बघितलं आणि आईच्या आणि बापाच्या स्वप्नाच्या खातीर याच छत्रपती शिवराजानं स्वतःच्या खांद्यावरती ते पेलवत ठेवण्याचा प्रयत्न केलाय. ते सत्यात उतरवण्याचं काम कुणी केलं? छत्रपती शिवाजी महाराजांनी. आता छत्रपती शिवाजी राजा या महाराष्ट्राचाच नाही तर अवघ्या जगाचा आदर्श कसा ठरला? काय दिलं छत्रपती शिवाजी राजानं? छत्रपती शिवराजा हा कुठल्या जहागीरदाराचा पोरगा नव्हता. अठ्ठ्यापकडे जात आणि 12 बलुतेदारांचं स्वराज्य निर्माण करायचं आहे म्हणून छत्रपती शिवराजाला आईनं संस्कार द्यायला सुरुवात केली. शिवराजा हळूहळू लहानाचा मोठा होतोय. लहान बाळ हे मातीचा चिखलाचा गोळा आहे. त्याला जसा आकार उकार देऊ तसा तो घडत जाणार आहे. तसं आई जिजाऊला लक्षात घेतलं की शिवबा रयतेचं स्वराज्य निर्माण करायचंय, शिवबा शेतकऱ्यांचं गोरगरिबांचं स्वराज्य निर्माण करायचंय. तसं शिवबा हळूहळू लहानाचा मोठा होतोय आणि जसा शिवबा हळूहळू मोठा व्हायला लागला वय वर्ष 8 मध्ये आला. आता इथं मला सांगा 5वी पासून 12वी पर्यंतचे विद्यार्थी सगळे बरोबर. आता सुरुवातीला सांगते कानाने आणि काळजाने ऐकणारी दोन माणसं समाजात असतात. किती? दोन. या कानानं ऐकलं की माणूस त्या कानानं सोडून देतो. काळजानं ऐकलं तर ते काळजा अंतकरणात साठवल्या जात आणि तुम्हाला काळीच उघडं ठेवून ऐकायचं. जेवढं काही वेळ देणार आहे ना बांधवांनो, काळीच उघडं ठेवून ऐका. कारण कदाचित या व्याख्यानातून या प्रबोधनातून कुणाच्या तरी आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडणार आहे हे मी निश्चितपणे सांगतो. छत्रपती शिवाजी राजा हळूहळू लहानाचा मोठा होतोय. वय वर्ष 8 मध्ये शिवराजा आला आणि छत्रपती शिवराजाला स्वारी कशी करायची घोड्यावरून हे प्रशिक्षण दिल्या जात होत. आता आई हा सगळ्यात मोठा योद्धा. पहिला गुरु आई आणि बाप असतात आपले शाळेत येण्याच्या अगोदर. आई सगळ्यात मोठा योद्धा. आई जिजाऊनं ठरवलं आता शिवराजाला संस्कार द्यायचे आहेत. लक्षात घ्या, शिवचरित्र, जिजाऊ चरित्र किंवा कुठल्याही महापुरुषाचं चरित्र म्हणजे नुसतं ढाल आणि तलवारीच्या लढाया नाही. शिवचरित्र, जिजाऊ चरित्र म्हणजे नुसतं ढाल आणि तलवारीच्या लढाया नाहीये, तर शिवचरित्र, जिजाऊ चरित्र म्हणजे माणसाला माणूस म्हणून जगत असताना संस्काराचा दिलेला सर्वोत्तम पाया म्हणजे शिवचरित्र, म्हणजे जिजाऊ चरित्र ध्यानात ठेवा. महापुरुष नुसते आदर्श ठेवायचे नसतात. त्यांच्याकडून काय घ्यायचं आपल्याला, त्यांनी आपल्याला काय दिलं? लक्षात ठेवा, चांगले विचार हे मातीतून सोनं होतात पण वाईट विचार ही सोन्याची माती करायला वेळ लावत नाही. आपला विचार अगोदर बदलला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा ध्यानात ठेवा, आई जिजाऊन ठरवलं की छत्रपती शिवराजाला प्रशिक्षण द्यायचं. शिवराजा लहान आहे, 8 वर्षांचा शिवराजा. हळूहळू या छत्रपती शिवराजा 8 वर्षात आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना घोड्यावरून स्वारी करायची कशी हे शिकवलं जात होत. शिवराजा घोड्यावर बसला, मावळ्या प्रशिक्षण देतात. आई जिजाऊ गादीवर बसले, शिवराजा घोड्यावर बसला. घोडा वाऱ्याच्या वेगानं पळायला लागला. जसा घोडा पळायला लागला भला मोठा दगड मध्ये अडवाला, घोड्याच्या पायाला दगड लागला, तसा घोडा खाली पडला. शिवराजा घोड्यावर बसलाय, राजा सुद्धा खाली पडला. घोडा पडला, राजाही खाली पडला. तसा शिवराजाच्या अंगाला इजा झाली, जखमा झाल्या, रक्त यायला लागलं, मावळे पळायला लागले. शिवराजाला उचलण्यासाठी आई जिजाऊ गादीवर बसली. आई जिजाऊन बघितलं, शिवबा घोड्यावरून खाली पडले, अंगाला इजा झाली, रक्त यायला लागलंय आणि आई जिजाऊ सुद्धा गादीवरून उभी राहिली पण मावळे पुढे पळत चालले शिवराजाला उचलण्यासाठी. तसं आई जिजाऊन गादीवरून उभी राहिली, उठली. आई जिजाऊन आवाज टाकला मावळ्यांना, थांब
बाळ राजा हिशोबांना कुणी हात लावायचा नाही, सगळ्यांनी जागेवरती थांबा. मावळे जागेवर थांबले. आई जिजाऊचा आदेश. शिवबाराच्या घोड्यावरून खाली पडले. घोडा उठला, निघून गेला. शिवबाराजा हळूहळू उभा राहिला. अंगाला लागलेली माती झटकतात. शिवबाराजे जखमा झाला, रक्त यायला लागलं. शिवबाराजा रडत रडत आपल्या आईकडे गेला. आई जिजाऊ गादीवरून उठल्या होत्या, जागेवर उभ्या होत्या. शिवबाराजा जवळ गेला आणि आपल्या शिवबाराजानं आपल्या आईला विचारलं की आऊ साहेब मा साहेब, मला वाईट याचं वाटत नाही की मी मातीमध्ये खाली का पडलो. आऊ साहेब, मला वाईट याचं वाटत नाही की माझ्या अंगाला इजा झाली, रक्त यायला लागलं. मला मावळे उचलण्यासाठी का आले नाही याचं वाईट वाटत नाही. पण आऊ साहेब, मला वाईट याचं वाटत मी मातीमध्ये खाली पडलो, माझ्या अंगाला इजा झाली, जखमा झाल्या, रक्त यायला लागलं. सांगा आऊ साहेब, तुम्ही माझ्या आई आहात ना? तुम्ही मला जन्म दिला, 9 महिने उदरामध्ये सांभाळलं. सांगा आऊ साहेब, तुम्ही मला उचलण्यासाठी का आला नाही? 8 वर्षांचा शिवा आईला विचारतोय. आई जिजाऊ ना पुढे गेली. आई जिजाऊ शिवबाराजाला जवळ घेतलं, अंगाला जखमा झाल्या, माती झटकली. आई जिजाऊ ना शिवाला आलिंगन दिलं. आई जिजाऊच्याही डोळ्यात पडले आलं. पण इथं वेळ होती शिवबाराजाला एक नवा आदर्श घालून दिल्याची. आई काय असेल? आई जिजाऊ ना शिवबाराजाला जवळ घेतलं आणि शिवबाराजाच्या डोळ्यातलं पाणी पुसत आई जिजाऊ शिवबाराजांना म्हणते, शिवबाराजे तुम्ही मातीमध्ये पडलात, पण ध्यानात ठेवा शिवबाराजे, जो माणूस मातीमध्ये खाली पडल्याच्या नंतर ज्याला उभा राहण्यासाठी कुणाच्या तरी आधाराची गरज लागते, तो माणूस शिवबाराजे आयुष्यात कधी उभाच राहू शकत नाही. म्हणून शिवबाराजे सगळ्यात पहिल्यांदा स्वतःच्या पायावरती उभं राहायला शिका. शिवबाराजे कोण सांगत? आई सांगत. 8 वर्षांचा शिवबा हळूहळू शिवबाराजा या स्वराज्याला सुराज्य करण्याचा प्रयत्न करतोय. वय वर्ष 8. हा शिवराजा या महाराष्ट्राच्या मातीचा आदर्श कसा झाला? हळूहळू बघता बघता शिवराजा वय वर्ष 16 मध्ये गेला. आता वय वर्ष 16 मध्ये असणारी इथली जी मुलं आहेत ती इयत्ता 10वीच्या परीक्षेला सामोरे जाणार, बरोबर? वय वर्ष 16, बरोबर सर? वय वर्ष 16 काय घ्यायचंय नेमकं? आता आमच्या पोरांना जर म्हटलं ना, काय रे बघ तुझ्या वयाच्या 16 वर्षात त्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, मग आम्ही इतिहास चाळायला सुरुवात करतो. वय वर्ष 16 म्हटलं की आमच्या समोर येतं, वयाच्या 16 वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला स्वराज्यात सामील केला, तोरणागड, आणि स्वराज्याला तोरण बांधलं. मग तुम्हाला विचारलं तुम्ही काय करता वय वर्ष 16. आम्ही काय करतो? मोबाईल बाहेर काढतो, युट्यूबवर जातो आणि युट्यूबला सांगतो 16वं वर्ष. काय उत्तर येत? मोठ्याने बोला जरा मोठ्यानं. 16वं वर्ष धोक्यात. युट्यूब सांगतो ना, कारण जे जे नाही भेटत ते सगळं मोबाईल हल्ली सांगायला लागलंय. गुगलवर जातो, सर्च करतो, जे नाही येत ते. परत हे पोरग आईकडून जातं, बापाकडे जातं, म्हणत आई 16व्या वर्षात कशाला काय करायचं, मोबाईल सांगतोय 16वा वर्ष धोक्याच. पण जर खऱ्या अर्थानं तुम्हाला आदर्श घ्यायचेत ना आणि तुम्ही या मातीचे महापुरुष वाटलेले असतील ना, तर त्या माऊलीनं त्या मुलीनं सांगायचं, अरे मूर्खा 16वं वर्ष धोक्याचं नाही, 16वं वर्ष मोक्याच. 350 वर्षांपूर्वी आपल्या बापांचा बाप छत्रपती शिवाजी महाराजांनी ते दाखवून दिलाय, 16वं वर्ष धोक्याच नाही, 16वं वर्ष मोक्याच. वयाच्या 16 वर्षी पहिला किल्ला स्वराज्यात सामील केला शिवराजानं आणि या स्वराज्याला तोरण बांधलं आणि स्वराज्याची घौडदौड चालू झाली. मी मगाशी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा आदर्श सांगितला. या महात्मा ज्योतिबा फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा, भारतातली पहिली शाळा, भारत पारतंत्र्यात असताना, भारत स्वतंत्र कधी झाला? अरे तारीख सांग की पुढची. 15 ऑगस्ट 1947. बघा सुरुवातीला सांगते, तिथं वाद घालायचा नाही, संवाद साधायचा. तुम्ही जेवढी पटापट उत्तर द्याल तेवढा शाळेचा उद्धार होणार आहे. त्यामुळं भारत स्वतंत्र कधी झाला? 15 ऑगस्ट 1947 ला. पण भारत पारतंत्र्यात असताना या भारताच्या भूमीतल्या स्त्रियांनी शिकावं असं ज्या फुले दाम्पत्याला वाटलं आणि त्यांनी 1 जानेवारी 1848 ला भारतातली पहिली शाळा कुठं काढली? पुण्यातल्या भिडेवाडा इथं. आणि तुमच्या आमच्या घरातल्या लेकीबाळी शिकायला लागल्या. त्या महात्मा फुलेंचं वय काय होतं जेव्हा मुलींसाठी पहिली शाळा काढली? वय वर्ष 21. किती? फक्त 21. त्या वय वर्ष 21 वयात तुमची आमची पोरं काय करत?
राजश्री शाहू महाराज आरक्षणाचे जनक या राजश्री शाहू महाराजांनी स्वराज्याचा राजदंड हातात घेतला. वय काय? 18 वर्ष. या 18 वर्षातली तुमची आमची पोरं काय करतात? 12वीलात ना, 18व्या वर्षातली. आपण महापुरुष नुसतं वाचून चालणार नाही, महापुरुष जगता आले पाहिजे. आपल्याला स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत, आपल्याला वर्गामध्ये अव्वल यायचं आहे. पण जेव्हा वर्गात द्यावा, आपल्या दिवसभराच्या शाळेच्या दिनक्रमामध्ये मध्ये आपल्याला लग्नीची सुट्टी असते, जेवणाचा डबा खाण्याची सुट्टी असते, एखादा वर्गामध्ये पहिला येणारा काय करतो आणि एखादा नापास होणारा काय करतो? नापास होणाऱ्याला काहीच करायला लागत नाही. पण वर्गामध्ये प्रथम क्रमांकानं पास होणारा असं वेगळं काय करतो? या भारताचे राष्ट्रपती, माझे राष्ट्रपती, स्वर्गीय दिवंगत डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर, कोण्याचा मुलगा मिळेल तसं लाईटीच्या दिव्याखाली चौकातल्या बसून अभ्यास केला, पेपर टाकले, येईल ते वाटायला केलं, स्वतःच्या लग्नाच्या दिवशी सुद्धा माहित नाही आज माझं लग्न आहे. ते APJ अब्दुल कलाम. आमचे नुसते आदर्श आम्हाला वाचून चालणार नाही, आम्हाला ते जगता आले पाहिजे. काय दिलं या महापुरुषांनी? या भारताच्या भूमीतला हा नागरिक, हा तरुण उद्याचा भावी नागरिक होणार आहे, हे APJ अब्दुल कलामांचं स्वप्न. पण आत्ताचा युवक कुठे आहे? अरे एके काळी या महाराष्ट्राच्या मातीतल्या तरुणाला, युवकाला व्यसन काय माहीत नव्हतं, तंबाखूच्या पुढे माहीत नव्हत्या, गोव्या उडक्यांच्या पुढे माहीत नव्हत्या. पण आज 5वी 6वी 7वीतला तरुण युवक हा तंबाखू खातोय, गोवा गुटखा खातोय, आणि आमच्या पोरी पण काय कमी नाही, मशेरी सुद्धा लावतात. तंबाखूच्या पुढीवर लिहिलेलं असं, तंबाखू सेहत के लिए. टपरीवर गर्दी कुठं असते सकाळी? आपलं सकाळीच्या प्रहरी सगळ्यात जास्त गर्दी कुठं असते? चौकात, टपरीवर. लिहिलेलं आहे तिथं दडदडीत, तरी गर्दी तिथं जास्त. चौकामध्ये एखाद्याचं भांडण चालू द्या, सगळ्यात जास्त गर्दी चौकात. भांडण ऐकायला, शिव्या कशा देतात, बाया झिंजा कसा पकडतात, हा वेण्या कशा पकडतात, एकमेकाला शिवीगाळ कशी करतात, हे बघायला चौकात गर्दी जास्त. पण जर इथं तुम्हाला कळालं की आपल्या गावात संध्याकाळी गौतमी पाटील येणार, तुम्हाला सांगावं लागेल का? सबसे कातील, वा वा टाळ्या वाजवा, ही आमची प्रगती. गौतमी आली, झाडाच्या फांद्या तुटल्या, घराचे पत्र सुद्धा पडले, बसायला जागा राहिली नाही. गौतमी जाऊन सांगते का मी इथे येऊन नाचणार आहे या सगळे बघायला? नाही. पण गर्दी जास्त. त्याच्या व्यतिरिक्त उलट करा बरं, कीर्तन जर घेतलं ना, कीर्तन प्रबोधन, कीर्तनाच्या उलट केलं, नर्तकी म्हणजे नाचणारी. आता आमच्या महाराष्ट्राची लोकपरंपरा सुद्धा बदलायला लागली. एक काळ होता लावणी म्हणजे महाराष्ट्राचं वैभव समजलं जातं, पण या लावणीला सुद्धा बदनाम व्हायला लागले, कारण आता आम्ही इंस्टाग्राम वापरायला लागलो कि नाही. मागच्या वर्षी पुष्पा पिक्चर आला, किती जणांनी बघितला? हात वर करा. का मी बघितला, माझा हात वर. किती जणांनी बघितला पुष्पा? बरं जाऊ द्या. मय ही आमची प्रगती. मय चुकेगा नाही साला, तेरी झलक श्री, किती प्रगती. एनिमल किती जणांनी बघितला? एनिमल गॉगल घालायचा कसा, बिडी पकडायची कशी, दारूचा ग्लास उचलायचा कसा, दोन दोन चार चार गर्लफ्रेंड पटवायच्या कशा, हे आत्ताचे चित्रपट आम्हाला शिकवताय. नुकताच आता सत्यशोधक चित्रपट रिलीज झाला, किती जणांनी बघितला? अरे वा, ही खरी प्रगती. वाचवा टाळ्या तुमच्यासाठी. सांगायचा भाग काय माहितीये का सर? आता या पोरांना जर विचारलं ना कि तुमच्या घरात तुमच्या आईचं आणि वडिलांचं दिवसभराची दिनचर्या कशी असते, तर यांच्या सरकार रिपोर्टर शोधून सापडणार नाही. आई बापाला किती शिव्या देते, बाप आईला काय काय म्हणतो दिवसभरात सगळं, कारण संसाराचं केंद्रबिंदू आमचं घर आहे. सगळ्यात पहिल्यांदा घर, आई बाप बदलले पाहिजे. नुसत्या शिवबा जन्माला आलं पाहिजे, नुसत्याच सावित्रीच्या लेके जन्माला आल्या पाहिजे, नुसत्याच जाशीच्या राण्या जन्माला आल्या पाहिजे, चालणार नाही. सगळ्यात पहिल्यांदा बदलाची सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे. तो पुष्पा पिक्चर आला, त्या पुष्पा पिक्चरनं भरमसाठ करोडोची कमाई केली. आमचा निम्म्यापेक्षा भारत आणि अख्खा महाराष्ट्र पागळा झाला. पागळा हे असा
तेरी झलक शरफी श्री बनली. आमची पोरं रील्स बनवायला लागली, आमची आई बापा बिघडली, पोरांना घेऊन रील्स बनवायला लागले. मला सांगा, आपल्याला बदलायचं ना. 350 वर्षांपूर्वी जगद्गुरु संत तुकोबाराय या महाराष्ट्राच्या मातीत आपल्याला वारकऱ्यांचा, धारकऱ्यांचा, टाळकऱ्यांचा, माळकऱ्यांचा वारसा लाभलाय. जगद्गुरु संत तुकोबारायांनी सांगितलं, 350 वर्षांपासून जगद्गुरु तुकोबारायांना छत्रपती शिवाजी महाराज गुरु मानत होते. आणि या जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, वृक्ष काय? श्रीवल्ली विचारलं, लगेच सांगायला लागले. तुकाराम महाराजांनी कधीपासून सांगितलं? 350 वर्षांपासून सांगतात. वृक्ष हा पुढे काय? वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे, म्हणजे झाडे लावा, झाडे जगवा. 72 दुष्काळ तुम्हाला नाही माहित, आमच्या बापजाद्यांना माहितीये 72 दुष्काळ महाराष्ट्रात पडला होता. त्या 72 दुष्काळामध्ये निम्म्यापेक्षा महाराष्ट्राला प्यायला पाणी नव्हतं. लातूरच्या भागाकडं ट्रेननं टँकरनं पाणी पोहोचवलं होतं. पण तुम्ही कधीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुठल्याही गड किल्ल्यावर जा, पाण्याचं टाकय बघा, थोडस खोदून बघा, तुम्हाला थोडासा ओलावा मिळेल. थोडं आणखी खोदलं ना तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये, तेव्हा पण पाणी मिळेल तुम्हाला. कारण त्या काळचं स्थापत्य शास्त्र बघा. आता भरपूर सिव्हिल इंजिनियर झाले कॉन्ट्रॅक्ट बेसवर. इतके झाले की पहिल्या पावसामध्ये बांधलेले पूल यांनी आणि रस्ते वाहून जायला लागले पहिल्याच पाऊस. हे बाहेर गेलं ना विद्येचं, इथं ज्ञानगंगा मिळते, इथं जुगाड चालत नाही. शिक्षक ज्ञानदानाचं काम हे प्रामाणिकपणे करत असतात. पण तुम्ही सगळी पाखरं आहेत ना, ही जेव्हा हे घरकुल सोडून तुम्ही उडून जाता, त्यावेळेस मायेनं तुमची आठवण काढून तुमची वाट बघत बसणारे हे सगळे शिक्षक वृंद असतात. त्या सरणी मगाची संध्या राणी त्यांनी ताईचं कौतुक केलं, आज गावची सरपंच. पण जेव्हा मातीशी लाल जोडलेली असते माझ्या समाजासाठी, माझ्या घराघरासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या देशासाठी, माझ्या राज्यासाठी, माझ्या शाळेसाठी, माझ्या गावासाठी, मला काहीतरी करायचंय, मला जर माझ्या शिक्षकांनी योग्य ते ज्ञानदान दिलं नसतं तर कदाचित मी कुठं असतो, हा विचार तुम्ही कधीतरी केला पाहिजे. ते जगद्गुरु तेव्हापासून सांगतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, म्हणजे ते म्हणतात झाडे लावा, झाडे जगवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा तेच सांगितलं, झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा. त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये छोटस पोरग जरी म्हणजे लहानसा मावळा पुढे यायचा, मुघलांना सांगायचा खबरदार जर टाच मारुनी याल पुढे चिंधड्यानं उडविन राई राय एवढ्या. शेतकऱ्याच्या भाजी त्या देताला सुद्धा धक्का लागता कामा नये. हे छत्रपती शिवाजी राजा आपल्या मावळ्यांना सांगायचा. लहान लहान लेकरांमध्ये सुद्धा स्वाभिमान होता, निष्ठा होती, पण आता सगळंच बदलायला लागलं. मग आम्ही म्हटलो घ्यायचं. तुकाराम महाराजांनी सांगितलं ना, झाडे लावा, झाडे जगवा. आम्ही म्हटलं घेतलं पाहिजे, 350 वर्ष झाले, मग आम्ही घेतलं. कसं? ते म्हटले झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा. आम्ही घेतलं याची अडवा. मग आम्ही म्हटलं आता झाडे लावली पाहिजे. मग दरवर्षी आम्ही झाड लावायला लागलो. आमचा खड्डा तोच, दरवर्षी झाडच बदलायला लागलं. कसं परिवर्तन होणार, कसं बदल होणार, ध्यानात ठेवा. शिव किरण सारखा प्रेरणादायी वक्ता लेखक सांगतो, विनर्स डोंट डू अदर थिंग्स, दे थिंग्स डू डिफरंटली. म्हणजे विजेते प्रत्येक गोष्ट वेगळी करत नसतात, ते प्रत्येक गोष्ट ही वेगळेपणाने करत असतात. वर्गामध्ये पहिला येणारा असं वेगळं काय करतो? जेवणाचा डब्यात खायची जेव्हा वेळ होते ना, सुट्टी होते, तेव्हा हा काय करतो? पटापट डबा खाऊन घेतो, वर्गात जाऊन बसतो, रिव्हिजन करतो. रीड रिप्रोड्युस अँड रिमेंबर, वाचन मनन आणि चिंतन सगळ्यात मोठा मूलमंत्र ध्यानात ठेवा. तुम्हाला यशस्वी व्हायचं आयुष्यात तर मी सांगितलेला मूलमंत्र ध्यानात ठेवा, रीड रिप्रोड्युस अँड रिमेंबर. आमच्या काळामध्ये, यांच्या काळामध्ये गाईड नावाचा प्रकार नव्हता. पुस्तकांच्या पाठीमागचे 4-5 धडे गहाळ असायचे, आणि जर पेपरमध्ये एखादा त्या धड्यातला प्रश्न आला तर आम्ही अतिशहाने आम्ही म्हणायचो हा प्रश्न त्या पुस्तकातला नाहीच, कारण आमच्या पुस्तकाचे शेवटचे 3-4 धडे गहाळ असायचे. आम्हाला गाईड हा प्रकार नव्हता. मग आमचे शिक्षक जेव्हा फळ्यावरती काहीतरी आम्हाला एखादं प्रकरण, एखादा धडा, एखादं गणित जेव्हा ते शिकवत असायचे ना, त्यावेळेस आम्ही ध्यान देऊन ऐकत होतो.
रीड रिप्रोड्यूस अँड रिमेंबर वाचन मनन आणि चिंतन. तुम्ही जे तुमच्या धड्यामध्ये जे तुमचे प्रश्न उत्तर आहे ते सतत सारखं वाचा. शिक्षक शिकवताना तिकडे ध्यान देऊन ऐका, सतत वाचा. घरी गेले एखादं काम करतायत ना त्याचं चिंतन करा. रीड रिप्रोड्यूस अँड रिमेंबर हा मूलमंत्र जर तुम्ही अवलंबला तर मला वाटत नाही तुमचा हात कोणी धरू शकेल. कदाचित पुन्हा एकदा तुमच्या त्याच्यातला एखादा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम उभा राहू शकतो, पुन्हा तुमच्याच एखादा ज्योतिबा उभा राहू शकतो, तुमच्याच एखादा तुमच्यातला छत्रपती शोभा घडू शकतो. पण त्या अगोदर मुलींनो तुम्ही सुद्धा जिजाऊ झालं पाहिजे, तुम्ही सुद्धा झाशीच्या राणी सारखं झालं पाहिजे, तुम्ही सुद्धा सावित्रीच्या देवी सारखं झालं पाहिजे. कधीतरी विचार करा की आमचे आई बाप आम्हाला जेव्हा 100 रुपये 5 रुपये 10 रुपये 500 रुपये खायला देतात आम्ही ते शाळेत घेऊन येतो. कुठल्याच जगातल्या आई बापाला वाटत नाही की जे आम्ही भोगलं ते आमच्या लेकरांनी भोगावं. एखाद्याचे आई बाप रोज सकाळी दूध टाकतात डेअरीला, एखाद्याचे आई बाप रोज सकाळी ऊस तोडायला जातात, एखाद्याचे आई बाप रोज एमआयडीसीत कामाला जातात, कष्टाची कामं करतात. त्या आई बापाला कधीच वाटत नाही की माझ्या लेकरांना हे काम करावं. त्या आई बापाची इच्छा असते, अपेक्षा असते की माझ्या लेकरानं असं काही शिकावं, मोठं व्हावं, देवदेश धर्मासाठी जगावं, समाजासाठी जगावं, माझ्या गावाचं नाव मोठं करावं, त्यांनी स्वतःच्या पायावरती उभं राहावं, काहीतरी वेगळं करावं. ध्यानात ठेवा, तुझ्या कामामधून उद्या पिकल सोन्याचं रान, चल उचल हत्यार गड्या होऊन हुशार. तुला नव्या जगाची आण. आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय ना. ज्या वेळेस आई वडील तुम्हाला 100, 500, 50 रुपयाची नोट देतात, तुम्ही मित्रांना घेऊन पार्ट्या करायला जाता, त्यावेळेस तुम्ही 5-10-15 मिनिटांमध्ये 1 तासामध्ये 500,000 चुराडा करता. पण त्या आई बापाला ते 500,000 कमवण्यासाठी 2-2 दिवस घालावे लागतात. तुमची आई तुमच्या डब्यामध्ये तुम्हाला चांगली चपाती भाजी देते पण रात्रीची शिळी भाजी गरम करून सकाळी खाते. रात्रीची भाकर शिळी भाकर सकाळी तव्यावरती कोरक करून खाईल पण म्हणे माझ्या लेकराला ताजं मिळालं पाहिजे. आईसारखा त्याग बापासारखा त्याग या समाजात कुणी करू शकत नाही. त्या आई बापाच्या कष्टाचं मोल आपल्याला कळलं पाहिजे. ध्यानात ठेवा, हा छत्रपती शिवराज असा घडला. या छत्रपती शिवराजानं आपल्या आईचा एक शब्द उभ्या आयुष्यात तरी खाली पडू दिला नाही. 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक सोहळा रायगडावर बहुजनांचा सजत होता, दजत होता. आई जिजाऊ एका गादीवर बसलीये आणि शिवराजा नगरखान्यात प्रवेश करतोय. जसा शिवराजा नगरखान्यात येतोय ना तसं आई जिजाऊनं बघितलं. प्रत्येक बहुजनाच्या प्रजाजनाच्या डोळ्यात पाणी आहे. प्रत्येक जण रडतोय का, कारण रयतेला खऱ्या अर्थानं छत्रपती मिळणार. प्रत्येक जण रडतोय पण आई जिजाऊचं वय हे 70 पुढे गेलंय आणि शिवराजाचं वय 44 आहे. पण आई जिजाऊ आली पुढं, शिवराजानं नतमस्तक होऊन नमस्कार केला आई जिजाऊला. आई जिजाऊनं शिवराजाला आलिंगन दिलं आणि आई जिजाऊ शिवराज सांगते की शिवराजे ज्याप्रमाणे आम्ही तुम्हाला लहानाचं मोठं केलं वाढवलं तर हाताच्या पोळाप्रमाणे सांभाळलं, ध्यानात ठेवा शिवराजे या प्रजेला तसं सांभाळा, तर हाताच्या पुढाप्रमाणे वागवा, मोठं करा शिवराजे. शिवराजे या प्रजेला या शेतकऱ्यांना कधी भिकेचे डोहे लागता कामा नये शिवराजे. शिवराजे परस्त्री माते समान त्यास तशी वागणूक द्या शिवराजे. कोण सांगत? आई सांगत. ती आई जेव्हा तुम्हाला घडवते आणि त्या आईच्या हाताखाली तुम्ही घडता आणि त्या आईला जेव्हा समाजामधून वागत असताना जात असताना जेव्हा तुमच्यामुळे मान खाली घालावी लागते त्यावेळेस ती त्या आई बापावर काय भेटत असेल हा विचार केलाय का? एखादी मुलगी एखाद्या परपुरुषाचा एखाद्या मुलाचा हात धरून पळून जाते, त्या जन्मदात्या आई बापाला काय वाटत असेल? एखादा मुलगा व्यसनाच्या आहारी गेला, रोज दारू पिऊन घरी येतोय, रोज नाही ते व्यसन करतोय घरी येतोय, त्यांना ठेवा. तुमचं हे जे वय ना आत्ताचं वय हे 7वी 8वी 9वी 10वी 5वीपासूनचं 10वीचं पर्यंतचं वय, हे वय म्हणजे लाथ घालेल तिथं पाणी काढील हे वय आहे. या वयामध्ये तुम्ही मनाशी बांधलेली प्रत्येक खुणगाठ ही तुमच्या आयुष्याला वळण देणार आहे. आत्ताच तुम्ही ठरवा तुम्हाला काय व्हायचंय, काय घडायचंय, कसं घडायचंय. आम्ही आमच्या लहानपणी फार वेगळं नव्हतं. आम्हाला शाळेत गेलं एखाद्या दिवशी डबा नाही नेला तरी आम्हाला पाठीमागून कुणी डबा घेऊन येत नव्हतं. दिवसभर उपाशी राहावं लागत होतं. मी रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकले, यंदा 5वी 2003 पास आउट झाले. पण आयुष्यामध्ये
काय केलं पाहिजे. मी आता पाचवीत असताना माझ्या हातामध्ये पुस्तक आलं, शाळेच्या ग्रंथालयातून मी पुस्तक घेतलं, जागा पण सन्मानानं. त्याचे लेखक शिवखेरा, त्यांचं पुस्तक हातामध्ये आलं आणि त्या पुस्तकावरती ओळ लिहिली होती की विजेते प्रत्येक गोष्ट वेगळी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. मी पाचवीला असताना पहिलं भाषण कर्मवीर जयंतीला मी पहिलं भाषण घेतलं. पाचवी ते सातवीचा वयोगट होता आणि त्या वयोगटामध्ये माझं पहिलं भाषण आयुष्यातलं विषय होता जय जय महाराष्ट्र माझा. बरं, आता निबंधाची पुस्तक नव्हती, काय करावं म्हणून मग मी काय केलं, माझ्या मोठ्या बहिणीला थोडस विचारलं, तिने मला स्क्रिप्ट लिहून दिली 10-15 पानांची, 10-15 ओळी, ते मी घेतलं, मी पाठांतर केलं. बरं, आता वाचून भाषण कुणा पुढे करायचं, कसं करायचं, काय केलं पाहिजे. ताईने सांगितलं मी शेतावरून इलायची गवत कापून घेऊन येते, तोपर्यंत घरातल्या आरशासमोर उभं राहा आणि तुला जेवढं येतं तेवढं त्या आरशात बघून म्हण. ताई येईपर्यंत 10-15 वेळा मी ते रिव्हिजन 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 केलं, माझ्या डोक्यात बसलं. पण त्याच वेळेस दुधाचा पगार आला होता, तर 15 दिवसाला दुधाचा पगार होतो, तसं दुधाचा पगार आला होता. माझी आई अंते बहादर, अक्षर ओळख नाही, दुधाचा पगार आला आणि भाऊकी मधल्या एकानं त्या दुधाच्या पगारातले काही पैसे पुढे ढापले ओढले आणि आई तिला देणदाऱ्या होत्या रडायला लागली. आई रडायला लागली, मला वाईट वाटलं, आई काय झालं तुला, काय रडती तू. मग आईने सांगितलं काय नाही ग, पण मला सगळं कळत होतं. त्याच वेळेस शाळेमध्ये स्पर्धा होती भाषणाची, मी भाषणाच्या स्पर्धेत भाग घेतला आणि पहिलं बक्षीस होतं 701 रुपये, दुसरं बक्षीस होतं 501 रुपये आणि तिसरं बक्षीस होतं 301 रुपये. आता कमावलं कसं पाहिजे हे मला पाचवीला असताना कळालं आणि त्यावेळेस मी भाषणाच्या स्पर्धेत भाग घेतला. एकच ठरवलं होतं, पहिला नंबर कुठल्याही हालतीत काढायचा, का, कारण आईच्या डोळ्यातलं पाणी मला थांबवायचं. तो बाप कष्ट करतोय ना, त्या बापाला वाटलं पाहिजे की कुठंतरी सुखाची झालर माझ्यावर आली पाहिजे, कमावते म्हणा हे फार काळाची गरज होती. पहिलं भाषण भाषण झालं पण इतकं भारी गाजलं की प्रत्येक रसिकानं प्रत्येक प्रेक्षकानं जोरदार टाळ्या वाजवल्या आणि वन्स मोर म्हणतात 3 वेळा भाषण झालं. त्या स्पर्धेमध्ये पहिला नंबर आला, परंतु मला उत्सुकता त्या पहिल्या नंबरच्या सन्मान चिन्हाची नव्हती, त्या 701 रुपयाची होती. ते 701 रुपये आजही माझ्या आयुष्यामध्ये 7 लाख येऊ दे, 70 लाख येऊ दे, कित्येकही येऊ दे, पण त्या 701 रुपयाचं मोल मला आजही कळत. असं काही तुम्हाला करता आलं ना बांधवांनो, ते करा. एखाद्या मुलीला नाही अभ्यासात चांगलं डोकं चालत, तुम्ही चांगला स्वयंपाक करायला शिका. एखाद्या मुलाला नाही चांगला अभ्यास करता ना, बाबा चांगली शेती राख, कारण ही शेती ही मायभूमी, याच्यावरती हा देश तरलाय, हा शेतकरी टिकला, हे स्वराज्य टिकेल, हे छत्रपती शिवरायांना सांगितलं, आई जिजाऊन सांगितलं, पण आज शेतकऱ्यांवर भिकेचे डोहाळे आले. येणाऱ्या काळामध्ये असं होणार आहे, हम दो हमी दो, आम्हाला कुणीच नको, आम्ही दोन आमचे दोन, आमचा होतो एक चौकोन, चौकोनातले जातात दोन आणि उरलेल्यांना आधार कोण, ही परिस्थिती होणार. येणाऱ्या काळामध्ये वृद्धाश्रमांच्या संख्या वाढतील, कारण आम्ही फक्त पुस्तक पुढे घेतोय, आम्हाला फक्त पुस्तकी क्रीडा नाही व्हायचा, आम्हाला प्रॅक्टिकल जगता आलं पाहिजे. एखाद्याला 90% नाही पडले, नाही पडू देत, 50% पडू दे, 60% पडू दे, पण तुमच्या हक्काचे असू देत. ते तुमचे 50% येणाऱ्या काळामध्ये तुमच्या आयुष्यात परिवर्तन घडवणार आहे. परिस्थितीची झुंजायला शिका. एक छोटीशी पंटी काय करू शकते, जेव्हा या सगळ्या विश्वामध्ये अंधार पडला तेव्हा या देवदेवतांची मीटिंग बसली आणि या देवदेवतांमध्ये प्रश्न पडला की या विश्वाला प्रकाश देण्याचं काम कोण करेल, तेव्हा एक छोटीशी पंटी अडगळीला होती अंधारात, अशी दडपडत पुढे आली आणि म्हटली, देवा देवा या सकल अंधाराला मी नष्ट करू शकत नाही, परंतु या अंधाराला प्रकाशाचं भगदाड मात्र मी पाडू शकते. त्या पंटीचं कार्य हाती घ्या, त्या पंटीसारखं जगा, इतरांना सुद्धा प्रकाश देण्याचं काम करा. ध्यानात ठेवा, आयरन झालात ना, आयरन आयरन झाला तर घाव सोसले पाहिजे आणि हातोडा झालं की घाव घातले पाहिजे. आता एवढं सगळं दिलं पण तुमच्या अंत्यकरणात किती गेलं. मी शिक्षकांना सुद्धा हात जोडून विनंती करेन आणि इतर जे कोणी पालक ऐकतायत त्यांनाही विनंती करेन की आपल्या लेकरांवरती एक्स्ट्राचे ट्युशन जादा तास देऊ नका. शिक्षक वर्गामध्ये जे शिकवतात तेच जादा तासवाले शिकवतात, हे तुमच्या हक्काचे आहेत. एखादी कन्सेप्ट नाही कळाली वारंवार शिक्षकांना विचारा की मला हे गणित हे प्रकरण
हे नाही समजलं मला सांगा ते तुमच्या हक्काचं आहे. कुठलाच शिक्षक तुम्हाला म्हणणार नाही की नाही बाबा आता लई झालं, चार पाच वेळा सांगितलं आता सातव्यांदा सांगणार नाही. वारंवार जा शिका. पण आई बापाकडे जेव्हा तुम्ही जास्त तास क्लासेस साठी हट्ट करताना तेव्हा त्या आई बापाला विचारा त्या जादा तासचे पैसे त्यांना कसे कमवावे लागतात. चावी आणि हातोडा यांचा एक फार सुंदर संवाद होता. चावी आणि हातोडा एकमेकांशी बोलतायत. हातोडा म्हणतो की चावी ताई तू असं काय करते की एका सेकंदामध्ये तुझ्याकडून ते कुलूप उघडलं जातं. चावी आणि हातोडा आलं लक्षात आलं का. तसं ती तो हातोडा म्हणतो चावी ताई असं काय करतेस की एका सेकंदामध्ये तुझ्याकडून कुलूप उघडलं जातं. मी एवढे आघात करतो कुलपावर तरी सुद्धा माझ्याकडून ते कुलूप उघडल्या जात नाही. त्यावेळेस ती चावी जे उत्तर देते कदाचित हे उत्तर मला असं वाटतं की सगळ्या शिक्षकांनी या विद्यार्थ्यांच्या बाबतीत ते अनुकरण करावं. सगळ्या आई बापांनी आपल्या लेकरांच्या बाबतीत त्या उत्तराचं अनुकरण करावं. ती चावी म्हणते की अरे हातोडे दादा तू कुलपाच्या बाह्यांगावरती आघात करतोस. कुलपाच्या बाह्यांगावरती आघात करतोस. मी कुलपाच्या अंतर्मनात जाते, कुलपाच्या अंतर्मनाचा ठाव घेते आणि मग माझ्याकडून एका सेकंदामध्ये कुलूप उघडलं जातं. तू कुलपाच्या बाह्यांगावर आघात करतोस, त्याच्या अंतर्मनात काही जातच नाही. मला असं वाटतं हे कुलूप म्हणजे हे विद्यार्थी, हे कुलूप म्हणजे ही लेकर आहेत. आणि जेव्हा आपण त्यांच्या बाह्यांगावर आघात करतो त्यांच्या अंतर्मनात काही पोहोचत नाही तर मला असं वाटतं विद्यार्थ्यांच्या अंतर्मनाचा ठाव घेतला पाहिजे. मी पाचवीला असताना माझ्या आयुष्यामध्ये संदीप चव्हाण सर नावाचे शिक्षक माझ्या आयुष्यात आले की ज्या सरांनी माझ्या मधला एक गुण असं ओळखला की इला वक्तृत्व इला भाषण चांगलं करता येतं. मी विचार करते जर सर माझ्या आयुष्यात आलेच नसते तर कदाचित महाराष्ट्राला हा व्याख्याता ही महिला वक्ता मिळाली नसती. 15 वर्ष झाले बांधवांनो 15 अविरतपणे व्याख्यानांचा प्रचार प्रसार करते, महापुरुष समजून सांगते, तळागाळात जाते, गावापाते जाते, एखादा लेकरू एखादं बहुजनाचं 18 पगड जातीचं सामान्य शेतकऱ्याचं लेकरू जर शिक्षणापासून वंचित राहत असेल तर त्या विद्यार्थ्याला शिक्षण कसं मिळेल याच्यासाठी प्रयत्न करते. शिक्षण घ्या बांधवांनो. आयुष्यामध्ये तुम्ही नाही काही केलं चालेल पण शिक्षण किती महत्वाचं हे तुम्हाला कळेल कारण शिक्षणातून तुम्ही स्वतः स्वावलंबी बनता. नाही चांगल्या उद्याची नोकरी मिळाली नाही मिळू दे, व्यवसाय करा, तंत्रज्ञानाची जोड द्या, शेती राखा. एखाद्या मुलीला बाई तुला नाही काही करता आलं नको करू पण ध्यानात ठेव ज्या आई बापानं जन्म दिलाय त्या आई बापाला समाजामधून चालत असताना गावच्या चौकातून चालत असताना अपमानानं शर्मेनं मान कधी खालावीच खाली घालून झुकून चालावं लागेल असं मी कृत्य उभ्या आयुष्यात करणार नाही. कारण ज्या आई बापानं मला जन्म दिलाय त्या आई बापानं जर जन्मच दिला नसता तर एवढी सुंदर सृष्टी हे महापुरुष हा भारत देश हे राष्ट्र हे शिक्षक हे मित्र मैत्रिणी मैत्रिणी हे सगळे सोयरे मला मिळाले नसते. म्हणून कित्येक जन्म जरी आपण भोगलोत ना तरी आई बापाचं पांग हे आपल्याकडून फिटलं जाणार नाही. शिक्षक सुद्धा हेच करत. कुठल्याच शिक्षकाला वाटत नाही एखाद्या लेकराचं कमी व्हावं. प्रत्येक शिक्षक वर्गातल्या पहिल्या नंबरानं पास होणाऱ्या मुलालाही तेच देतो जे नापास होणाऱ्या मुलाला देतो. मग घ्यायचं काय आणि सोडायचं काय हे आपल्याला कळायला पाहिजे. या मातीमध्ये अनेक महापुरुष होऊन गेले, अनेक. छत्रपती शिवराजा किती महान किती मोठा होता हे जर जाणून घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा या मातीचा शत्रू आलमगीर औरंगजेब बादशहा आपण वाचला पाहिजे. या शिवराजानं कुणाला कुणाला आदर्श दिले, सगळ्यांना आदर्श दिले. भगतसिंग, राजगुरु, सुखदेव या मातीचे आदर्श तरुण वयामध्ये फासावरती गेले. भगतसिंगांचं वय काय होतं, 24 वर्ष भगतसिंग फासावरती चालले आहेत. पण त्यापूर्वी भगतसिंगांना न्यायाधीशांच्या कोठडीत उभं करण्यात आलं आणि भगतसिंग विचारतायत भगतसिंग कोण आहे तुमचा आदर्श, तुमच्या बाकी सहकाऱ्यांची नावं सांगा. भगतसिंग भगतसिंग तुम्ही केल्यात क्रांत्या, तुम्ही केल्यात आंदोलन, सांगा याच्या पाठीमागं कुणाचा आदर्श. आता वय काय 24 वर्ष भगतसिंगांचं. त्यावेळेस भगतसिंग म्हणतात इस कदर वाकिफ है कलम मेरी मेरे जज्बातों से, इस कदर वाकिफ है कलम मेरी मेरे जज्बातों से, मैं अगर इश्क भी लिखना चाहूं तो वो इंकलाब लिख देती है. आणि इंकलाब काय, इंकलाब पारस संडावले तुम्ही, इंकलाब
इंकलाब जिंदाबाद. इकडून आवाज येत नाही आणि इकडचा पारच गेलाय. इंकलाब यांचा जास्त आहे. इंकलाब जरा हात वर करा बरं. असे पाऊस पाडू जरा. भारत माता की जय म्हटलं की असंच करायचं. इंकलाब तरी आवाज कमीच आहे. इंकलाब इंकलाब भारत माता की भारत माता की. आणि भगत सिंग म्हणाले इस कदर वाकिफ है कलम मेरी मेरे जज्बातों से मैं अगर इश्क भी लिखना चाहू तो वो इंकलाब लिख देती है. आणि त्या न्यायाधीशांच्या समोर भगत सिंग कडाडले इंकलाब जिंदाबाद इंकलाब. आणि भगत सिंगांना फाशीची शिक्षा सुनावण्यात येते. भगत सिंग फासावरती चालले आहेत सोबत राजगुरु सुखदेव आहे. भगत सिंग हसत हसत चालले आहेत. आईला कळालं ना जेव्हा की माझा भगत फासावरती चाललाय त्यावेळेस त्यांची आई रडती आहे. पण त्यावेळेस भगत सिंग सांगतायत आई तू रडू नकोस तू रडालीस तर जग म्हणेल. भगत सिंगची आई रडती आहे. आई मी या तिरंग्यासाठी या भूमीसाठी या मातृभूमीसाठी या भारतासाठी मी फासावरती चाललोय आई तू रडू नकोस. आणि भगत सिंग आईला सांगतायत. भगत सिंगाच्या डोळ्यात पाणी आहेत. हे भगत सिंग फासावरती चालले कुणासाठी या मातृभूमीसाठीच ना तुमच्या आमच्यासाठीच ना या तिरंग्यासाठीच ना. आणि भगत सिंगांनी तो फास असा गळ्याला लावला. त्यांचे सहकारी शेजारी आहेत आणि भगत सिंगांच्या मुखात बोल आहे. भगत सिंग म्हणतायत जिस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पे जिस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पे उस चोले को पहन के निकला हम मस्तानों का टोला मेरा रंग दे बसंती चोला मेरा रंग दे बसंती चोला मेरा रंग दे बसंती चोला. हे भगत सिंगांचा आदर्श. आपले आदर्श कोण? स्वर्गीय अटल बिहारी जी वाजपेयी म्हणतात या राष्ट्राचं वर्णन करताना आओ बच्चो तुम्हें दिखाए झाकी हिंदुस्तान की आओ बच्चो तुम्हें दिखाए झाकी हिंदुस्तान की इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान देखो मुल्क मराठों का ये यहाँ शिवाजी डोला था मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था हर पावत पे आग लगी थी हर पत्थर एक शोला था बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था यहाँ शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की ये धरती है बलिदान की. शौर्यांची वीरांची महापुरुषांची ही भूमी आहे आणि या भूमीमध्ये आपलं किती मोठं भाग्य की आपण जन्माला आलो. या मातृभूमीसाठी काहीतरी देणं हे तुमचं आमचं लागतं की नाही? लागतं ना. आणि म्हणून मगाशी सांगितलं की हे जे वय आहे ना हे वय आहे लाथ घालील तिथं पाणी काढील हे वय आहे. एक सुंदर कविता आठवली म्हणून सांगते. ओळखलं का सर मला पावसात आला कोणी कणा नावाची कविता. आयुष्यामध्ये उभं कसं राहावं. एक विद्यार्थी शाळा सोडून गेला बरेच वर्ष झाले पुन्हा शिक्षकाला भेटायला गेला. एक शिक्षक फक्त एका वर्गाला फक्त एका वर्षापुरतं शिकवत नाही तर त्या विद्यार्थ्याला उभ्या आयुष्यात उभं कसं राहायचं हे शिकवत असतात. त्यातली ही कविता कणा नावाची मला पाठ्यपुस्तकामध्ये होती पण आजही ती मी आचरणात आणते की त्या शिक्षकांची त्या विद्यार्थ्याचा संवाद म्हणजे ही कविता कणा. ओळखलं का सर मला पावसात आला कोणी ओळखलं का सर मला पावसात आला कोणी कपडे होते गरदमले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहुणे गंगामाई पाहुणे आली गेली घरट्यात राहुणे माहेरवासीन पोरांसारखी चार भिंतीत नांदली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल रिजली होते नव्हते नेले भिंत खचली चूल रिजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला. कोण म्हणतो? विद्यार्थी. आणि पुढे सांगतोय मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. कणा म्हणजे पाठीचा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून सर फक्त लढ म्हणा सर फक्त लढ म्हणा सर फक्त लढ म्हणा कारण लढण्याची ताकद म्हणून एक विद्यार्थी शिक्षकाला भेटायला जातो का कारण आयुष्यभराचं सार तो तिथून घेऊन जात असतो. शिक्षक त्यागाचं प्रतीक आहे आईसारखं त्यागाचं प्रतीक.
या शिक्षकांना कधी विसरू नका, या मातृभूमीला कधी विसरू नका, या शाळेला कधी विसरू नका. खरं तर इथं बसलेले सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत ना, ही या शाळेचे माजी विद्यार्थी असतील. यांच्या काळामध्ये शाळेवरती ही छत नसते, पत्र्याचं झाडाखाली कुठंतरी कौलाचं अशीच शाळा असेल. परंतु आज त्यांना वाटतं की काहीतरी माझ्या शाळेसाठी द्यावं. हे प्रशांत पोंगणे दादा माझे चांगले मित्र आहेत, त्यांनी मला काल सांगितलं, या शाळेमध्ये माझा मुलगा शिकतोय. येणाऱ्या काळामध्ये जेव्हा आमच्या लहानपणी आम्हाला काही मिळालं नाही, तर त्या गोष्टीची किंमत महत्व माझ्या लेकराला कळावं, तसंच प्रत्येक लेकराला कळावं. आई बाबाच्या कष्टाची जाणीव होणं फार काळाची गरज आहे. ध्यानात ठेवा, शांततेच्या काळात जर जास्त घाम गाळला ना, काय शांततेच्या काळात जर जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात तुम्हाला जास्त रक्त सांडावं लागणार नाही. आता याचं थोडं स्पष्टीकरण सांगते. 10वी 12वीचे पेपर आहेत. आता पेपरच्या आदल्या दिवशी रात जागणार, दुसऱ्या दिवशी पित्त ऍसिडिटी होणार, याचा अर्ध पेपर, त्याचा अर्ध पेपर, स्वतःच्या बुद्धीतलं सुद्धा गाळ होणार. पण जर तुम्ही वर्षभर म्हणजे शांततेच्या काळात जर जास्त घाम गाळला, म्हणजे शब्दशः अर्थ घेऊ नका, वर्षभर जर तुम्ही चांगला अभ्यास केला ना, तर ऐन वेळी परीक्षेच्या काळामध्ये तुम्हाला जास्त रक्त सांडावं लागणार नाही, जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही. फक्त रीड, रिप्रोड्यूस अँड रिमेंबर, वाचन मनन चिंतन, हे ध्यानात ठेवा, सतत सातत्याने करा. वर्गामध्ये पहिल्या नंबराने येतो तो असं वेगळं काय करतो? जेव्हा मी बाहेर बोबलत फिरत असते, माझ्याकडे मोबाईल असतो, चोरून चोरून मोबाईलवर चॅट करत असते, किंवा मी चोरून चोरून मोबाईलवरती घाणेरडे व्हिडिओ बघत असतो, त्यावेळेस वर्गामध्ये पहिला येणारा वाचन करत असतो, अभ्यास करत असतो. शिक्षकाने काहीतरी दिलंय ना, तर त्यातलं मनन चिंतन तो करत असतो आणि म्हणून तो पहिला येतो. ड, नापास होणारा, त्यांनी कधी बघितलंय का पहिला येणारा विद्यार्थी वेगळं काय करतो? सुट्टीचा दिवस, एपीजे अब्दुल कलाम म्हणतात, सुट्टीचा दिवस म्हणजे माणसाला, विद्यार्थ्याला नवीन काहीतरी शिकण्याची संधी असते. पण आम्हाला शनिवार रविवार मिळाला की आमच्या वह्या पुस्तक आम्ही झाकून दप्तरात ठेवतो आणि बोंगलत फिरतो. आम्ही बदलायला लागलो, आम्ही नुसतं महापुरुष वाचून चालणार नाही बांधवांनो. आमच्या काळी जर रस्त्यावरून एखाद्या शिक्षकाची गाडी पुढून येत असेल ना, तर आम्ही आमचा रस्ता बदलून पळत जात होतो. एवढी भीती होती शिक्षकांची. पण आता विद्यार्थी पुढून येत आहे हे शिक्षकांना दिसलं की शिक्षक रस्ता मोडून निघून जायला लागले. हे चित्र आहे, वास्तविक आहे शहरामध्ये. कारण बघा तुम्ही, एखाद्या ते सैराट पिक्चर मध्ये होत ना, किती दुर्दैव, शिक्षकाच्याच कानाखाली मारले. जो शिक्षकांचा आदर करू शकत नाही तो उभ्या आयुष्यात कुणाचाच आदर करू शकत नाही, आणि त्यालाही कुणी किंमत देऊ शकत नाही. स्वतःची लेकर बाळ सुद्धा त्याला किंमत देणार नाहीत. ही काळाची शोकांतिका आहे. जेव्हा तुम्ही एक स्वतः सक्षम नागरिक होऊन बाहेर पडाल, तुम्ही जेव्हा आई व्हाल, तुम्ही जेव्हा बाप व्हाल, त्यावेळेस तुम्हाला कळेल की आई बाप काय असतं, त्यावेळेस तुम्हाला कळेल शिक्षक म्हणजे काय असतं. कारण हे न्यायदानाचं काम कोणच करत नाही. यांच्यासाठी त्यागाची भूमिका कुठेच मिळणार नाही. त्यांच्यासाठी जगा आई बापाच्या. कधीतरी बघा, चीनमध्ये मी काल यांना सांगितलं, चीनमधली शिक्षण व्यवस्था कशी आहे. चीनमध्ये ज्या वर्गामध्ये जी मुलं शिकतात त्यांना प्रोजेक्टरवरती प्रत्येक दिवशी एका मुलाच्या आई बापाचा संघर्ष दाखवला जातो प्रोजेक्टरवरती. एखादा मुलगा व्यसनाच्या आरी जातोय, शाळेमध्ये आहे, त्याला जर त्या प्रोजेक्टरवरती त्याच्या बापाची कर्मकहाणी दाखवली किंवा त्या बापाला जे कष्ट करतोय ते दाखवलं, कदाचित तो मुलगा बदलेल. एखाद्या मुलीला दाखवलं की तुझी आई दिवसभर दुसऱ्याच्या शेतावरती राब राब राबते, तेव्हा जाऊन कुठंतरी 150-200 रुपये मिळतात, आणि त्या 150-200 मध्ये 8 दिवसाचा घर खर्च भागवला जातो, हे जर त्या मुलीला दाखवलं तर कदाचित परिवर्तन घडेल. आज आमची सगळी सगळ्याच बदलायला लागले. आमची आई बाप, आमची लहान लहान पोरं मोबाईल नाही दिला रुसून बसतात, मी नाही खाणार. 5वी 6वीला पोरग गेलं, मला मोबाईल पाहिजे, नाही मोबाईल दिला आत्महत्या करतात. अरे तो काळ कुठे आहे जेव्हा हे घडले, जेव्हा आम्ही घडलो, आमचं लहानपण आम्हाला नव्हतं असं. आमच्या काळामध्ये एकच सांगतो बांधवांनो, एकच सांगेल जास्त नाही, की जेव्हा मी एखादी भाषणाची स्पर्धा जिंकायची, मला जेव्हा 4 रुपये मिळायचे, त्यावेळेस 15 दिवसाचा किराणा आमच्या घरात येत होता. व्यसनाच्या आहारी माझं कुटुंब गेलं होतं. आई एकटी कष्ट करायची, आम्ही शाळेत जायचो पण एकही दिवस आई म्हटली नाही माझ्या बरोबर शेतावरती चल. कारण आईला वाटायचं ही माझी लेख माझ्या मुलासारखी आहे. मुलगा आणि मुलगीमध्ये भेदभाव केला नाही. त्यांना ठेवा, मुलगा जन्माला येण्यासाठी
येण्यासाठी भाग्य लागतं, पण मुलगी जन्माला येण्यासाठी सौभाग्य लागतं. कुणाच्याही पोटी मुलगी जन्माला येत नाहीये, मुलगी जन्माला येण्यासाठी सौभाग्य लागतं. माझी आई आजही चौकामधून चालली ना, अभिमानानं चालते. किती भारी वाटेल, एखादीचं नाव कविता आहे, एखादीचं नाव सविता आहे. तुमची आई आणि तुमचा बाप चौकामधून चाललाय, पण म्हटलं नाही पाहिजे यांची मुलगी सविता. नाही, सविताची आई चौकातून चालली. किती अभिमानानं ऊर भरेल. अमुक अमुक सविता, अमुक अमुक कविता वर्गामध्ये पहिली आली, राज्यात पहिली आहे, जिल्ह्यात पहिली आहे, तालुक्यात पहिली आहे, गावात पहिली आहे. एखादा सुभाष नावाचा मुलगा आहे, एखादा सागर नावाचा मुलगा आहे, केतन चेतन नावाचा मुलगा आहे, वर्गामध्ये पहिला आला, नवे राज्यात पहिला आला, जिल्ह्यात पहिला आला. अरे शिक्षक, बघा त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू वळतील, त्यांचे वर्षभराची मेहनत फळाला आली म्हणतील. आई बापाला त्या दिवशी सुखानं झोप येणार नाही. आई म्हणेल आयुष्यभर वर्षभर कष्ट केले, त्या कष्टाला फळ आलं. बापाला वाटेल ज्या लेकराला उभे आयुष्यामध्ये चांगली कपडे चांगली वस्त्र मी सतत देत राहिलो, पण स्वतः मात्र बनियांवरती भोक ती बनियन मी अंगात घालत राहिलो. ज्या लेकराला मी जन्म दिलाय त्या लेकराला चांगला भाकर तुकडा मिळावा म्हणून मी शेळ खात आलो, त्या लेकराला चांगली चप्पल मिळावी म्हणून त्या लेकराला चांगली चप्पल देत आलो, मी मात्र फाटली थोडी चप्पल घातली. त्या बापाला किती सार्थक वाटेल, त्या आईला किती सार्थक वाटेल, त्या भावंडांना किती सार्थक वाटेल. असं काहीतरी करा, समाजासाठी जगता आलं पाहिजे, देता आलं पाहिजे. ध्यानात ठेवा, जी माणसं स्वार्थापोटी जगलीत ना, त्यांना इतिहासानं सुद्धा जागा दिली नाही, भूतकाळानं सुद्धा नाही. पण जी माणसं इतरांसाठी जगली, समाजासाठी जगली, त्या माणसांची दखल ही इतिहासानं घेतली. काय घ्यावं आणि काय द्यावं हे आपल्याला कळायला पाहिजे. क्रांती ही एका रात्रीत घडत नाही. ती सावित्रीमाई, ते ज्योतिबा फुले आता बघायला नाही की आता माझ्या किती सावित्रीच्या लेकी शिकतात, पण हीच सावित्रीमाई, हे ज्योतिबा फुले जेव्हा पुण्यातल्या भिडेवाड्यामध्ये मुलींना शिकवायला शाळेत जात होते, एके दिवशी सावित्रीबाई मुलांना शिकवायला चालली भिडेवाड्याच्या शाळेमध्ये. पहिल्या वर्षी वर्गामध्ये 6 मुली शिकत होत्या. त्या काळी लहुजी बसतात यांच्या सहकार्यानं अनेक मुली हळूहळू, बघता बघता या पुण्याच्या प्रांताच्या अवतीभोवती 18 शाळा महात्मा फुलेंनी हळूहळू सुरू केल्या. पण आज बघा कित्येक करोडो लाखो लेकीवाळी शिकतात, कित्येक घरादारांचे उद्धार झाले. ती सावित्रीमाई जेव्हा मुलींना शिकवायला शाळेत जायची, कुणी यायचं तिच्या अंगावर दगड फेकून मारायचं, कुणी यायचं शेणगारा फेकून मारायचं, कुणी यायचं दगड उचलायचा फेकून मारायचं, कुणी यायचं म्हणायचं ही चालली पोरींना शिकवायला, ही धर्माचं वाटोळ करेल, धर्म बुडेल. तुमच्या लेकी बाळींना शिकवायला लावू नका, धर्म बुडेल. याच्यानं मुली शिकल्या तर धर्म बुडेल. एक काळ होता ती सावित्रीमाई प्रतिकार करत नाही बसली, अशीच एके दिवशी शाळेत चालली आहे. कुणीतरी आलं दगड उचलला, रोजच तोंडात पाण्याचा विडा पिचकारी मारायचं, शेणगारा घ्यायचं अंगावर फेकायचं. तसं एक जण आला दगड उचलला फेकून मारला, सावित्रीमाईच्या कानाला लागलं, अंगातून रक्त यायला लागलं. तशी सावित्रीमाई रक्ताने भिजायला लागली. पण बघितलं तिने उशीर झालाय, माझ्या लेकीवाळी बिडेवाड्याच्या शाळेमध्ये वाट बघत असतील, स्त्री जातीचा उद्धार काय असतो. सावित्रीमाई झपाझप पावलं टाकत बिडेवाड्याच्या शाळेत गेली. आतमध्ये बघितलं 5-6 पोरी बसल्या आहेत, फळ्यावरती गिरवायला सुरुवात केली. ओ अननसाचा आईचा, तसं सावित्रीमाई गिरवतीये. पुढे बसलेल्या लेकी गिरवतायत, किती पोरी? 6 पोरी. त्या पोरी जेव्हा अक्षर गिरवायला लागल्या, सावित्रीमाईच्या डोळ्यात पाणी आलं, हंबरडा फुटला सावित्रीमाईचा, रडायला लागली सावित्रीमाई. तसं त्या लेकीवाळी अक्षर गिरवायला लागल्या. एक पोरगी पुढे बसलेली उठली, म्हटली माई कानाला इजा झाली, रक्त येत आहे म्हणून तू रडतेस का ग? सावित्रीमाईने लक्ष नाही दिलं, पुन्हा फळ्यावर गिरवायला सुरुवात केली. अननसाचा आईचा, अक्षर गिरवतीये गिरवतीये, पोरी गिरवतायत. सावित्रीमाई ढसा ढस रडायला लागली, खाली बसली, मांडी घातली, पदर घेतला साडीचा, पदरामध्ये तोंड घातलं, हमसून हमसून ढसा ढस हंबरडा फोडून सावित्रीमाई रडायला लागली. पुन्हा ती पोरगी पुढे आली, म्हटली माई कानाला इजा झाली, रक्त झालंय, जखम झालीय म्हणून तुमच्या डोळ्यात पाणी आहे का? त्यावेळेस मात्र सावित्रीमाईनं पाटी पेन्सिल बाजूला ठेवली, त्या मुलीला जवळ घेतलं, कवटाळलं, दोघीही रडायला लागल्या. त्यावेळेस सावित्रीमाई म्हणते, अगं वेडे, माझ्या कानाला इजा झाली म्हणून माझ्या डोळ्यात पाणी नाही. खरे अर्थानं या पाटीवर गिरवणारी अक्षर ही येणाऱ्या काळामध्ये या अक्षरांचं रूपांतर शब्दात होईल, शब्दांचं रूपांतर वाक्यात होईल, वाक्यांचं रूपांतर पुस्तकात होईल. आणि येणाऱ्या काळात मी बघायला नसेल, पण या पुस्तकांचं रूपांतर महाग्रंथात झाल्याशिवाय राहणार नाही. अगं वेडे, खऱ्या अर्थानं स्त्री जातीचा उद्धार तुम्ही आज केला ना, म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आहे. सावित्रीमाई सांग, आज सावित्रीमाई आहे का बघायला?
नाही. पण आज हृदय वाटत त्या सावित्रीमाईकडे जावं आणि म्हणावं, बघ सावित्रीमाई, तू शिक्षणाची ज्ञानगंगा आम्हाला दिली, पण तुझ्या लेखी मात्र मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी मातेची व्रतच करत बसल्या. पण त्यांना विसर पडला की तुझी जयंती कधी असते, कधी असते? एक मार्च म्हणतोय, एक जानेवारी म्हणतोय. जिजाऊ जयंती कधी असते? लक्ष्मी मातेची व्रत कधी असतात? मार्गशीर्ष महिना. ते मात्र माहितीये, माझा देवदेवतांना विरोध नाही बरं का. देवदेश धर्मासाठी जगावं हे मलाही माझ्या आईबापाने शिकवले. पण जेव्हा लक्ष्मी मातेचं व्रत तुम्हीच असत, तुम्हीच आहात सगळ्या. मार्गशीर्ष महिना छान उद्यापन मांडायचं, चौरंग त्याच्यावर कलश ठेवायचा, त्याच्या पुढे लक्ष्मी मातेचा पुस्तक हातात घेताना वाचायला सुरुवात करता. एक आटपाट नगर होतं, तिथं शांबाला नावाची राणी राहत होती, मुलगी राहत होती. मनाला विचारून बघा कुणामुळे वाचायला शिकल्या. त्या सावित्रीमाईला काही वाटत असेल, बघ सावित्री, सावित्रीमाई बघ, तू आमच्यासाठी अंगावरती दगड तोंडे जेलले, तू आमच्यासाठी तोंडातला पानाचा विडा जेलला, तू आमच्यासाठी शेणगारा जेलला, बघ तुझ्या सावित्रीच्या लेखी काय करतात. बघ ज्योतिबा, तू आम्हाला शिक्षण दिलं, बघ तुझी लेकरं आज काय करतात. गोवा, गुटखा, तंबाखू खातायत, दारू, मद्य, प्राशन करतायत, आई बापाला शिवेगाळ करतायत, शिक्षकांना उदड बोलतायत. एवढ्यासाठी महापुरुषांनी आम्हाला ज्ञान दिलं, एवढ्यासाठी आम्हाला या मातीमध्ये कर्तृत्व मिळालं. एकच सांगेल बांधवांना, चांगलं घ्या, वाईट सोडून द्या. या महापुरुषांनी, हे महापुरुषच आहेत, हे शिक्षक म्हणजे सगळे महापुरुष का? कारण हे सगळे चंद्र सूर्य तारे आहेत आणि त्यांच्या पंक्तीमध्ये मी एक छोटीशी पंक्ती आहे. मला फक्त पंक्तीचं कार्य हाती घ्यायचं. काय असतं समाजासाठी देणं? कुणाची दखल घेतली जाते इतिहासामध्ये? अगदी छोटासा प्रसंग सांगते तुम्हाला. एकदा परमानंद आणि त्यांचा शिष्य गंगेमध्ये स्नान करण्यासाठी गेला. गंगेमध्ये स्नान करण्यासाठी गेलेले असताना सकाळचा प्रहर आहे, सूर्य उगून आला. परमानंदांनी गंगेमध्ये आतमध्ये प्रवेश केला, हाताची ओंगळ घेतली, पूर्वेला तोंड आहे. सूर्याला अर्घ्य अर्पण करायला गेले, त्यांनी बघितलं एक छोटासा विंचू शेजारी पाण्यामध्ये बुडतोय, गटांगळ्या खातोय. त्यांनी पाण्याची ओंजळ घेतली, सोडून दिली, पुन्हा नवी ओंजळ घेतली. त्या नव्या ओंजळीमध्ये त्या विंचवाला घेतलं. आता दोन्ही हातांच्या फटीमधून पाणी घरंगळून गेलं तळ हातावर विंचवाला. त्या विंचवानं परमानंदांना डंक मारला, तसं पुन्हा परमानंदांनी हात झटकले, विंचू पुन्हा पाण्यात पडला. पुन्हा नवी ओंजळ घेतली, पुन्हा त्या नव्या ओंजळीमध्ये दोन्ही तळ हाताच्या फटीमधून पाणी घरंगळून गेलं. पुन्हा विंचू तळ हातावरती आला आणि जसा तो विंचू तळ हातावर आला पुन्हा त्याने डंक मारला. पण परमानंद मात्र त्या विंचवाला वाचवत वाचवत किनाऱ्याकडे घेऊन चालले. आता किनाऱ्यावर उभा होता परमानंदांचा शिष्य, गुरु आणि शिष्य, तसं तुम्ही शिष्य, हे गुरु. त्या परमानंदांनी काय केलं, पुन्हा नवी ओंजळ घेतली आणि किनाऱ्याकडे त्या विंचवाला वाचवण्यासाठी ते एक एक पाऊल टाकताय. पाणी गरंगळून जातंय, विंचू पुन्हा डंक मारतोय. किनाऱ्यावर उभा होता त्यांचा शिष्य, तो म्हणतोय, गुरुवर्य, तो विंचू तुम्हाला नांगी मारतोय, डंक मारतोय, तुम्ही कशाला त्याला वाचवताय? मात्र गुरुवर्यांनी लक्ष दिलं नाही, पुन्हा नवी ओंजळ घेतली, पुन्हा त्या विंचवाला वाचवत वाचवत ते किनाऱ्याकडे आले. आणि किनाऱ्यावरती जसं परमानंद पोहोचले तसं त्यांनी ती ओंजळ किनाऱ्यावरती सोडली, विंचू गायरानात निघून गेला. मात्र परमानंदांना इजा झाली, हात झटकत झटकत ते आपल्या शिष्याकडे चालले होते. शिष्य तितक्यात म्हणाला, त्या विंचवानं तुम्हाला डंक मारला, नांगी मारली, तुम्ही कशाला त्याला वाचवलं? बुडत होताना बुडू देत ना, मरत होताना मरू देणार का तुम्ही त्याला वाचवलं? त्यावेळेस मात्र गुरुवर क्षणभर थांबले, त्यांनी आपल्या शिष्याला जवळ घेताना सांगितलं, अरे नांगी मारणं किंवा डंक मारणं, काय नांगी मारणं किंवा डंक मारणं हा विंचवाचा गुणधर्म आहे. अरे बुडणाऱ्याला वाचवणं हा माणुसकीचा धर्म आहे. मी माझ्या धर्माच्या पलीकडे जाऊ शकत नाही. माणुसकीचा धर्म काय सांगतो? एकमेकांशी माणुसकीनं वागलं पाहिजे. पण आज समाज बदलत चाललाय, सगळी व्यवस्था बदलत चालली आणि या सगळ्या समाजाला एक करण्याचं काम जर कुठं होत असेल तर फक्त विद्यालय, हे सरस्वती मातेचं विद्यालय, याच्यात घेतलेली शिक्षण व्यवस्था तुमच्या मेंदूला मस्तकाला नांगरणार आहे.
आणि येणाऱ्या काळामध्ये सुज्ञ नागरिक म्हणून तुम्ही उभे राहणार आहात. एवढं या ठिकाणी जाता जाता सांगते, काही चूक भूल झाली असेल तर मोठ्या मनाने मला माफ करा. देण्यासारखं फार आहे पण 11 वाजून गेले. सरांनी मगाशी सांगितलं बरेचसे विद्यार्थी भात खाल्लेले आहे पण बऱ्याचशा जणांनी खाल्लं नाही. शनिवारचा दिवस म्हटलं की आमच्या काळी दर शनिवारी 7:30 वाजता हात वर करून जवळपास 400-500 मीटरचा घेरा असायचा. तिथं आम्हाला 10 राऊंड मारायला लागायचे. कारण कुठल्याच शनिवारी मी लवकर शाळेत गेले नव्हते, कारण मला दूध घालायची माझ्यावरती वेळ असायची आणि आम्हाला डबा नाश्ता हा कधी शनिवारी मिळाला नाही. तसेच सगळी लेकरं शनिवारचे डबा घेऊन येत नाही, बरेचसे जण डबा आणत नाही म्हणून पोटात असलं की ओठात येतं. आता माझ्याही पोटातलं संपायला लागले. मी काही सकाळी जास्तीचा नाश्ता केला नाही, चूक भूल झाली असेल मोठ्या मनाने माफ करा. 85 ची उमर गाठली अभिवादन मज करू नका. मीच विनविते हात जोडून वाट वाकडी धरू नका. चूक भूल झाली असेल मोठ्या मनाने माफ करा. जे पटलं ते इतरांना द्या, जे नाही पटलं ते माझं मला परत द्या, पण जे पटलं ते इतरांना द्या. स्वतः बदल स्वतःच घडवा. अनेक बदल एकत्र आले की त्याचं रूपांतर हे परिवर्तनात होतं आणि तो परिवर्तन तो बदलाचा भाग सगळ्यात पहिल्यांदा स्वतःपासून करा. परीक्षेला सामोरे जात असताना एकच ध्यानात ठेवा, गेलेली वेळ परत माघारी येत नाही. वेळेच्या आधी काय करायचे ते करा, वेळ तुमच्या हातात आहे. पण एकदा वेळ निघून गेली तर पश्चाताप करण्यात अर्थ नाही. म्हणून अनेक परिवर्तन एकत्र आले की त्याचं रूपांतर हे क्रांतीत होतं आणि येणाऱ्या परीक्षेला क्रांती घडून दाखवा बांधवांनो. एवढ्या ठिकाणी सांगते चूक भूल झाली असेल माफ करा. मी नव्हे तत्वज्ञ मोठा, तत्व नव्हते माहिती, चार धोंडे जोडणारी फक्त तीच किनाऱ्याची माती, फक्त तिचा चिखलवाया अंतरी मी ओढले, या नदीला गाठ बांधून मी चालले. माझी या गीतांत वेडे शब्द संतांचे बिनावे, वाळल्या वेली समाजा फुल अमृताचे यावे. या विना मज नको देऊ पांडुरंगा, याच साठी मांडला तुझ्या दारात मी दंगा, तुझ्या दारात मी दंगा. बोला भारत माता की जय. जवान इंकलाब नारी शक्तीचा विजय. तुम्हीच माझ्या हटल्यावर कसं व्हायचं असो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय गडकोट. धन्यवाद मॅडम. आज आपल्या प्रभावी वाणीनं आमच्या सर्व विद्यार्थ्यांना आपण प्रभावित केलं आणि सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही सर्वांचा खिळून ठेवलं. तर पुनश्च्या तुमचं मी असं लाख मुलाचं धन्यवाद मानतो. आणि या ठिकाणी आपल्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी राज्य परिवहन अधिकारी गाडवे साहेब इथंही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही विद्यालयाच्या वतीनं मी मनपूर्वक असं सहर्ष स्वागत करतो. तसेच आमचे मित्र विजय दिवटे हे पण या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मी विद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक असं सहर्ष स्वागत करतो. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी खास आवर्जून उपस्थित असलेले पंकजदास प्रभू गुजरातहून या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी विकास महाराज यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार या ठिकाणी करावा, कारण त्यांनी एवढा मोठा आभार मानतो आणि तुमचा सन्मान या ठिकाणी व्हावा. या आम्ही